आजच्या विशेष संवाद या कार्यक्रमात मी प्रेरणा खोत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. दर्शक हो, आज एक खास व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. भारताच्या अंडर 19 एशिया कप स्पर्धेसाठी निवड झालेला कॅप्टन पवन शहा आणि माझ्यासोबत त्यांचे गुरुसुद्धा आहेत मोहन जाधव सर. सर, तुमच्या दोघांचंही आमच्या पोलीस नामाच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचंही कॉंग्रॅच्युलेशन्स, मनपूर्वक अभिनंदन. आज तू कॅप्टन झालास आणि विशेष म्हणजे हा पुण्याचा आहे, पुणेकर आहे, आणि हे पुणेकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर सगळ्यात आधी मला तुला असा प्रश्न विचारावासा वाटतो की याची सुरुवात केव्हापासून झाली, तू केव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली? मी 10 वर्षाचा होतो तेव्हा मी दिलीप बँकसारखा क्रिकेट अकॅडमी ला सिलेक्शनला गेलो होतो. तिकडे मी सिलेक्ट झालो तेव्हापासून माझी क्रिकेट जर्नी चालू झाली. चांगली जर्नी होती, सरांचा खूप चांगला सपोर्ट भेटला आहे. जे पण मी आता अचीव केलं लाईफमध्ये ते त्यांच्यामुळे केलं आहे. त्यांनी मला छोट्यातल्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून शिकलो आहे मी. आणि खूप चांगले अप्स अँड डाऊन्स क्रिकेटमध्ये असतात, त्याचं ते तर लाईफ आहे. पण मी एन्जॉय केलं आहे, एवढं आहे की मी एन्जॉय केलं ही जर्नी पूर्ण. म्हणजे आनंद आणि करिअर आणि खेळ सगळंच एका गोष्टीत सगळं झालंय. आणि आज आपल्यासोबत आहेत मोहन जाधव सर. वेंसरकर अकॅडमी पुणे इथे ते कोच म्हणून कार्यरत आहेत. सर, अगदी 10 वर्षाचा असल्यापासून पवन तुमच्यासोबत आहे, तुम्ही त्याला घडताना पाहिलंय, आज एक कॅप्टन म्हणून तो नेतृत्व करणार आहे, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नेतृत्वाची गोष्ट आली तर तो ऍक्च्युली त्याची कॅपॅसिटी आहे, कारण त्याचा जो स्वभाव आहे तो कायम असा मस्तीखोर आहे. आणि मस्तीखोर असल्यामुळं तो कायम दुसऱ्याला टॅकल करण्यामध्ये कायम इंटरेस्टेड असतो, अजूनही आहे. म्हणजे जर तुम्हाला अपोजिशनला जर चांगला टॅकल करायचं तर तुमचा तो स्वभाव असला पाहिजे. तुम्ही खूप शांत, खूप सिन्सिअर वगैरे वगैरे असेल आणि समोरच्या टीमला तर तुम्हाला थोडंसं जड जातं, है ना. तुमची शांतता जी तुम्ही तिथं प्रेझेंट करा, पण आतमध्ये मात्र तुम्ही मस्तीखोर असलं पाहिजे. आणि त्या टॅकल करण्याच्या स्वभावामुळं तो कुठल्याही टीमला ऍज अ कॅप्टन म्हणून नक्कीच तोंड द्यायला तो सिद्ध असणार आहे असं मला वाटतं. पवन, क्रिकेट म्हटल्यानंतर ग्लॅमर आलं आणि आता खूप क्रिकेटचं आपण किती महत्व आहे किंवा किती क्रिकेटला भारतात महत्व आहे हे वेगळं सांगण्याची काही गोष्ट नाही आहे. पण यासाठी एक सपोर्ट सुद्धा घरातनं असणं किंवा हे सुद्धा महत्वाचं आहे, तर काय सांगशील, घरातनं कसा सपोर्ट होतो? कुठलाही स्पोर्ट्स केला की घरच्यांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो, कारण की तेच मोटिवेटर असतात. पोरांना आपल्या पॅरेंट्सकडून जास्त अपेक्षा असतात की ते स्वतःहून त्याला बॅक करावं, चांगलं म्हणावं, त्यांना पण एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स येतो. मला मम्मी पप्पांनी दरवेळेस सपोर्ट केला आहे, इन बॅड सिच्युएशन, इन गुड सिच्युएशन, की तू करत राहा, जे करत आलाय, जास्त अप्स अँड डाऊन्स येत राहतात, त्याला विचार नको करू, कसं तू त्याला ओव्हरकम करून पुढे जाशील ते त्यांनी मला शिकवलं आहे. आणि त्यांच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स येतो. मी असा एक किस्सा सांगतो की मी श्रीलंकाची मॅच होती माझी फर्स्ट इंटरनॅशनल मॅच अगेन श्रीलंका, टेस्ट मॅच, मी त्याच्या 38 आउट झालो. मला त्या दिवशी बॅटिंग जमत नव्हती. मी पप्पांना फॉल केला की ना मला असं असं होत होतं, मला कळतच नव्हतं मी काय खेळत होतो आज. मग डॅड म्हटले की तू चांगलं खेळत होतं, असं काय काळजी करायची गोष्ट नाही आहे, तू फक्त खेळत राहा, पुढची मॅच बिंदास खेळा. नाही तर नेक्स्ट मॅच मी गेलो ते लक्षात ठेवून डोक्यात आणि बिंदास खेळलो आणि 282 झाले. आणि खरंच ती खूप मोठी तुझी कमाई अचीवमेंट होती अशी म्हणावी लागेल. सर, मला एक तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की खरं तर एखादा मातीचा गोळा असतो आणि त्याला आकार देण्याचं काम हे मूर्तिकार करत असतो आणि अगदी त्याप्रमाणे तुम्ही आता ती खरं तर तो मातीचा गोळा आता तुमच्या हातात आला आहे आणि तुम्ही त्याला हळूहळू आकार देत आहे. आणि ती सगळी प्रोसिजर कशी होती एकंदरीत, कारण फिटनेसची गोष्ट आली, सराव आला, त्याच्यातला कुठला असं स्पार्क तुम्हाला जाणवला की हा मुलगा इथंपर्यंत करू शकेल आणि ह्याला पुढे न्यायचं? तुम्ही मातीची गोष्ट काढली, कुठल्याही मातीची मूर्ती होऊ शकत नाही. त्या मातीमध्ये चिकटपणा असणं गरजेचं आहे, तरच ती मूर्ती घडू शकते. भुसभुशीत मातीची पुतळा तुम्ही करू शकत नाही. एक तिची काय झालं की आम्ही प्रॅक्टिस मॅच आमची चालू होती आणि हा सकाळच्या बॅचला प्रॅक्टिस करत होता आणि संध्याकाळी मॅच संपल्यानंतर पण तो थांबायचा. सकाळी आमची मॅच जशी संपत आली होती, 2 दिवसाची मॅच होती, आणि हा छोटासा एकदम मागे मॅच बघत बसला होता. 9:30ची मॅच संपली, 11 वाजले तरी हा जायला तयार नाही.
मग मी त्याचं कुतूहलानं विचारलं, कारण ह्याला बघितलं बघितलं ना असं वाटलं एकदम गुटगुटीत असा, एकदम हेल्दी असा होता. तर त्याला मी विचारलं की काय रे ना, नाव काय तुझं? म्हणलं पवनच्या. तू का अजून थांबलास इथं? ते म्हणलं मॅच बघतोय सर. म्हणे तुला खेळायचं आहे का? खेळायचं. काय करतोस? सर मी बॅटिंग करतो. बांध पॅड. म्हणलं खेळायची बॅटिंग? सर बांधतो पॅड. अंडर 14 टीम होती आणि हा 10 वर्षाचा होता. हा पॅड बांधायला पटकन गेला आणि तो आला. मग मी त्याला मध्येच पाठवला आणि आमच्याकडे त्यावेळेस एक असा फास्ट बॉलर होता, त्यांनी याला एक जस्ट एक शॉर्ट बॉल टाकला की तो काय, पण याला जाताना तो बाउन्सर गेला. त्या बाउन्सर गेला, पण त्या बाउन्सरला त्यांनी ज्या प्रकारे बॅट फिरवली, त्या बॅट फिरवण्यामध्ये जी त्याची जी इच्छा होती ना, ती इच्छा बघणार आहे काय, हिच्यात काहीतरी आहे, स्पार्क आहे. तुम्हाला म्हटलं ना की मातीत चिकटपणा असणं गरजेचं आहे, तो तिथं दिसला. आणि मग त्याला मी म्हटलं की तो आऊट झाला लगेच नंतर, पण त्याचं येणं जाणं चालणं वगैरे बघून म्हटलं, त्याला विचारलं की तू सकाळी काय येतो? सर माझी सकाळी शाळा, दुपारी शाळा असते, त्यामुळे मी सकाळी येतो. मग त्याच्या वडिलांना बोलून घेतलं आणि त्याची शाळा चेंज करून घेतली, त्याला सकाळच्या शाळेत टाकलं आणि संध्याकाळी प्रॅक्टिसला या म्हणून त्यांना विनंती केली. तर ते म्हणले सर बघतो, नंतर थोड्या वेळाने ते मला डायरेक्ट सांगायला सर मी करतो, आणि चालू झालं. तो जो गुडगुडीत होता तो डायरेक्ट मग आम्ही आमचे फिजिओ आहेत डॉक्टर विजय पाटील त्यांच्याकडे पाठवला, सर मला याला बारीक करून द्या लवकरात लवकर, बाकी आपण नंतर बघू. ते हा जो स्पार्क तो तिथं दिसला होता, त्याच्यानंतर त्यांनी जी मेहनत घेतली, स्पार्क असतात, स्पार्क नसतात नाही, स्पार्क असतात, पण तुम्ही कितीही स्किलफुल असलात ना तरी त्याला मेहनतीची जोड फार इम्पॉर्टंट असते, कष्ट तुम्हाला करावेच लागतात. आमच्याकडे अकॅडमीमध्ये हे एक आमचं ब्रीदवाक्यच आहे की कष्ट, जिद्द आणि शिस्त, या तीन गोष्टीवरती आम्हाला वेंगसरकर सरांनी सांगितले की या तीन गोष्टी कधी विसरू नका आणि याच्यावरती तुम्ही काम करा. ती त्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत आम्ही बघायला मिळाले. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला खेळ खेळायचा तर तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. बरोबर. हा खेळा व्यतिरिक्त पण इतका एन्जॉय करत असतो की इतकी मस्ती असते, आजही मस्ती आहे, आज मोठी मस्ती, आधी छोटी मस्ती होती. टपला मारायचा, आता सगळं वाकचातुर्य त्याचं बाहेर येतं. आधी म्हणजे तुम्हाला ते असलं पाहिजे, तुम्ही धीर गंभीर असलं पाहिजे, पण ते योग्य ठिकाणी असलं पाहिजे. पीचवरती गेल्यावर तुम्हाला मस्ती नाही कामाची, तिथं तुम्हाला तुमचा सिन्सिरिटी पाहिजे, तुमचा तो फोकस तुम्हाला तो करता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्या भरलेल्या होत्या आणि हा अत्यंत चालत आहे. म्हणजे त्याला काय करायला पाहिजे ना, ह्या गोष्टी जर आपण बाहेरनं जर सांगितलं ना त्याला पटकन समजतात आणि खूप गाजावाजा न होता त्याला सायन्सवरती बरंच काही गोष्टी कळतात. त्याची कम्युनिकेशन, त्याची जी ॲबिलिटी आहे ती फार भारी आहे आणि त्यामुळे तो स्वतःला पुश करत चाललाय आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकवण्या व्यतिरिक्त तो बाहेरच्या जगाला बघून बऱ्याचशा गोष्टी तो शिकत आलाय आणि तो त्याच्या त्या आयुष्यामध्ये तो वापरतोय. आणि जर्नी चालली, आम्हाला तर असं वाटलं नव्हतं की तो हा इंडिया खेळेल, एवढ्या लवकर खेळेल आणि या प्रकारे तो परफॉर्म करेल अशी आम्हाला इतकं लवकर अपेक्षा नव्हती. पण याचा एक कायम एक गुण आम्ही सगळ्यांना सांगतो की जेव्हा संधी मिळते ना, जी संधी अशी असते की त्या संधीत तुम्हाला पुढची स्टेप ताबडतोब मिळणार, तो संधी ही कधी सोडत नाही. त्या संधीला आठ टोला मारतो, संधीचं सोनं करायचं चातुर्य त्याच्यामध्ये आहे. आणि आता तुझ्याकडे येते पवन, तर तू आंतरराष्ट्रीय मध्ये श्रीलंकेची मॅचेस पहिली खेळलीस, तर ड्रेसिंग रूम ही एक अशी गोष्ट असते की तिथे खूप म्हणजे ऑफ स्क्रीन असं म्हणूयात आपण, काही गमती जमती घडत असतात, तर काय सांगशील त्याबद्दल? काही एखादा किस्सा असेल किंवा काय असेल की पहिल्यांदा तू इंटरनॅशनल खेळतोयस, काहीतरी गमती जमती घडल्याच असतील. गमती जमती तर खूप आहेत, पण ते सांगण्यासारखे नाही येत आता. पण मजा खूप येते. ड्रेसिंग रूम म्हणजे कसं आहे की एक रिलॅक्सेशन आहे आमच्यासाठी, जे ग्राउंडवर आपण तेवढा स्ट्रेस घेतो ते आत येऊन आम्ही रिलॅक्स करू शकतो, ते ती जागा येते. त्याच्यात मस्ती नाही झाली तर मग त्या स्ट्रेसमध्ये परत आत जायचं म्हटलं तर अजून प्रेशर येणं हे सामान्य आहे. तर आम्ही येतो आत, रिलॅक्स करतो, खूप काय बोलतो, मस्ती करतो, मजाक करतो, ह्याच्यात आटत ते टाक, ते टाक, ते पाणीत लिंबू टाक, सॉल्ट टाक, असे खूप खूप मस्ती केली आहे. पण मजा आली श्रीलंकामध्ये, पहिला इंटरनॅशनल टूर होता. मी वी एन्जॉयड अ लॉट. ओके. आणि वेगवेगळ्या राज्यातनं तिथं सगळे अजून हे आले असतील, स्पोर्ट्समन आले असतील,
तर मला एक तुला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा होता की काही वारसा परंपरागत म्हणजे परंपरागत काही आता ज्युनियरमध्ये तू खेळतोस तर आले असतील तर काही मोनोपॉली असते किंवा तिथं कुठं दडपण येतं का? कारण आधीपासूनच वारसा असणं आणि पहिल्यांदा स्टेप घेणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. राईट, मग तिथं कुठं तुला दबाव असं काही वाटलं का? दबाव तर मला आला होता पहिल्या मॅचला आला होता, थोडा येतोच ना, सगळे म्हणतात सगळ्यांची अपेक्षा असतात आपल्याकडून की आपण चांगलं करावं काहीतरी. पहिल्या मॅचला थोडं वाटलं, थोडं होतं प्रेशरमध्ये. मग मी नंतरच्या मॅचेसमध्ये थोडं रिलॅक्स केलं, थोडं स्वतःला माइंडला रिलॅक्स केलं आणि म्हटलं की जे होईल ठीक आहे, आपण बिंदास खेळू जसं खेळत आलो आहे आत्तापर्यंत आणि तेच ट्राय केलं. आणि टीममेट्स खूपच चांगले होते, ते पण पॉझिटिव्ह होते, ते पण बाहेरून शेअर करायचे असं मोटिवेट करत राहायचे, ते पण खूप खूप चांगला एक्सपिरियन्स होता. अर्जुन तेंडुलकर तुझ्यासोबत खेळतात, त्याच्याबद्दल काय सांगशील? ही इज माय क्लोज फ्रेंड, चांगला मित्र आहे, चांगला बिहेवियर आहे त्याचा, डाऊन टू अर्थ आहे आणि तो त्याच्या कामावर त्याचा फुल लक्ष असतो. म्हणजे त्याला जे करायचं तो तेच करणार, बाकी कोणी काही म्हणू द्या त्याला किती पण, त्याला मारून आणलं तरी तो येणार नाही तिथून, तर तेच करत राहणार. त्याचं हार्डवर्क पण खूप आहे आणि इज अ गुड बॉलर. ओके सर, पुन्हा तुमच्याकडे येते, वेंगसरकर अकॅडमीबद्दल काय सांगा? आमची अकॅडमी ही एक उद्दिष्ट घेऊन आलेली आहे की आम्हाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून पुढं भारतासाठी आम्हाला प्लेअर द्यायचे असं सरांनी 200 किलोमीटर लांबून पुण्यामध्ये आलेत आणि पुण्यातले क्रिकेटर्स घडवण्याचे ते प्रयत्न करत होते. हे गेले 10 वर्षे हा अथक परिश्रम चालू आहेत आमचे. आमची प्रोसेस अशी आहे की तुम्ही जेव्हा मुलं ॲडमिशन घेतात तर सिलेक्शन प्रोसेस असते, सिलेक्ट झालेल्या मुलांनाच आम्ही वर्षभरासाठी ठेवतो. जी मुलं वर्षभर प्रोग्रेस करत नाहीत त्यांची जागा रिकामी करून आम्ही तो नवीन मुलं भरत असतो. ही टोटली फ्री मुलांसाठी अकॅडमी आहे आणि या अकॅडमीमध्ये इतक्या इंटरनॅशनल फॅसिलिटीज आम्ही दिलेल्या आहेत. आमच्याकडं मोठं ग्राउंड आहे जिथं BCCIच्या मोठ्या मॅचेस होऊ शकतात, फुल लॉन असलेलं ग्राउंड आहे, चांगलं पॅव्हलिन आहे. नंतर आतमध्ये आमच्याकडं इनडोअर फॅसिलिटी, की आज महाराष्ट्रात कुठेही क्रिकेट पावसाळ्यामध्ये बंद असतं पण आमच्याकडं मात्र क्रिकेट पावसाळ्यात पण चालू असतं. त्या पावसाळ्यात आम्ही वर्षभर जी मुलं खेळत असतात ते आम्हाला जे काय बघितलेलं असतात त्याची सगळी इम्प्रुव्हमेंटसाठी आम्ही ड्रिल्स आणि प्रॅक्टिस सगळे आम्ही पावसाळ्यात इनडोअरला आम्ही करत असतो. त्याचा आम्हाला खूप फायदा होतो कारण नेक्स्ट सेशनला जेव्हा मुलं सीझन जेव्हा खेळायला जातात तेव्हाच ती चांगले प्रिपेअर होऊन जातात. अशी ही ओव्हरऑल स्लो सुरू झालेली अकॅडमी आज आम्ही महाराष्ट्राला प्रत्येक एज ग्रुपमध्ये किमान एक 3-4 मुलं देत असतो. आज महाराष्ट्र करत करत आज पवन भारतापर्यंत गेला, भारतात नुसता खेळणार तर आज तो कॅप्टन म्हणून भारतासाठी निवड झालेलं आहे. म्हणजे ह्या निवडीमागे जे वेंगसरकर सर जे स्वप्न घेऊन आले होते ते स्वप्न घेऊन येताना कायम म्हणायचे की तुम्हाला जी संधी मिळेल असती ती दोन्ही हाताने तुम्ही ती संधी घ्या, एका हाताने हळूच घेऊ नका, दोन्ही हाताने घ्या. मुलं तशीच आहे, ते 1 सेंचुरी मारतात, 2 सेंचुऱ्या मारतात, 3-या सेंचुरीकडे जायला बघत असतात, म्हणजे विकेट घेणारे पण तसेच असतात. म्हणजे ओव्हरऑल जी की आमची अकॅडमीची जी प्रोसेस आहे ही प्रोसेसमध्ये मुलं अशी घडत चालली आहेत. आज आपल्याला पवन शहा दिसतो पण याच्या मागे अजून बरीच प्लेयर्स आहेत, ऋतुराज गायकवाड, ओम भोसले, तर विशाल गीते, अशी एक लाईन आहे, लहान मुलांची बरीच लाईन आहे की ती लाईन तुम्हाला काही वर्षांमध्ये दिसायला लागेल. म्हणजे जे स्वप्न सर घेऊन आले ते आता हळूहळू पूर्ण होताना दिसते. आणि आता पवन तुझ्याकडे येते, पवन सगळ्यांनाच माहिती आहे की कुठलाही खेळ असू दे फिटनेस हा खूप महत्त्वाचा असतो. तू फिटनेसकडं कुठल्या दृष्टीनं पाहतोस आणि सराव किती तास करतोस? फिटनेस तर खूप इम्पॉर्टंट आहे कुठला पण स्पोर्ट्स असू द्या. तुम्हाला लॉंग टर्म त्या स्पोर्ट्समध्ये राहायचं असेल तर तुम्हाला फिट राहावं लागतं आणि त्याच्यासाठी फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. फिटनेस मी माझे सर विजय पाटील सर त्यांच्याकडे जातो, म्हणजे त्यांनीच घेतले लहानपणापासून फिटनेस सगळं, तर ते मला आत्ता उपयोगी आलं की त्यांनी जेवढं मेहनत घेतली होती मला वाटायचं सर एवढं घेत आहेत, दमतोय मी, काय काय होत नाही असं तसं. पण मला आत्ता जाऊन तिकडे 280 गेल्यावर कळलं की काय असतं फिटनेस. मला काहीच वाटलं नाही तेव्हा 280 गेल्यानंतर, बॉडी थकली नव्हती ना असं काहीच वाटत नव्हतं कारण की त्यांच्या फिटनेसमुळे. आणि यू हॅव इफ आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे नाही तर चांगलं कुठे स्पोर्ट्समध्ये जायचं आहे पुढे तर फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असं म्हणतात की छडी लागे छम छम विद्या येई घम घम, ही म्हण आपल्या मराठीमध्ये प्रचलित आहे. असा कुठला किस्सा झालाय का की हा आता बसलीये? खूप झाले, खूप बसले. एखादा किस्सा शेअर करशील तुझ्या आठवणीतला?
मी सांगतो आमची इन्व्हिटेशन मॅच होती, जे स्टेटचे सिलेक्शन मॅच असतात ते असतात, तर आम्ही धुळ्यामध्ये गेलो होतो. तिकडे तर आम्ही चार जण एका रूममध्ये होतो, असे दोन तीन रूम्स होते सर एका रूममध्ये होते, पण सर बाहेर गेले होते त्यांच्या मित्रांबरोबर, त्यांना काहीतरी काम होतं, ते हॉर्स रायडिंग का काय समथिंग बघायला गेले होते. तर ते गेले होते तर सर म्हणून गेले होते की मस्ती करायचं नाही ते, कारण की पहिले एक दोन कंप्लेंट आले होते की तुमची पोरं लई मस्ती करतात हॉटेलमधून. तर सर गेले की आम्ही सगळे चालू झालो, इथे पळायला चालू झालो, तिकडे त्याला मार ह्याला मार, खूप मस्ती केली. सर आल्यावर त्यांनी त्याला कंप्लेंट केलं आणि सर तिकडे हॉर्स रायडिंग जाते गेले तर ते काठी आणली होती सरांनी त्यांची त्यांना मारण्याची. तर सरांना काल आणि ते खूप चिडला होता, चिडले होते खालचे वाले हॉटेलवाले, तर सरांना त्यांनी सांगितलं. मग सर पण थोडे चिडले, सरांनी ज्या काठ्या दिल्यात त्या कायम लक्षात राहणार. या पनिशमेंटच्या बाबतीत तर यांनी जास्त आम्हाला पनिशमेंट दिली, कारण यांनी जेवढा त्रास दिलाय ना तो खूप त्रास दिलाय, आणि अर्थात त्यांनी पण आमचा तेवढा. पण आता सर त्या त्रासाचं खूप म्हणजे चांगलं फळ सुद्धा मिळालं, म्हणजे जितके कष्ट, कारण प्रश्न हा कारण हा तुम्ही म्हणलं ते अगदी बरोबर आहे. छडी लागे छमछम विद्या ही घमघम, हल्ली सगळं विषय बदलत चाललेलं आहे, सगळं सेफ झोनकडे चाललेलं आहे. शाळेमध्ये जरा कोणी टीचर काही बोललं की लगेच तक्रारी पालक घेऊन येतो की आमच्या मुलाला हे करू नका. मग ही मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांना जेव्हा बाहेर दुसऱ्या जगाबरोबर सामना करायला येतात लागतो, त्यावेळेस समजून येतं की छडी बसलेली नाही, त्यामुळे याला आता बाहेरच्या छड्या आता झेलणं अवघड आहे. त्यामुळे शिक्षक हा तुम्हाला पनिशमेंट करणारा जर असेल ना तर त्याचा तुम्ही पडक एकदम मस्तपैकी अभ्यास करून जाता. तसं हे अभ्यास करत करत इथपर्यंत पोहोचलेले आहे. ओके पवन, तुझ्यासाठी आम्ही एक रॅपिड फायर राऊंड ठेवलेला आहे, याच्यात तुला विचारलेल्या प्रश्नांची पटकन उत्तरं द्यायची आहेत. ओके, तर माझा पहिला प्रश्न आहे, तुला क्रिकेट मधला बेस्ट कॅप्टन कुठला आवडतो, विराट की धोनी? धोनी. ओके, तुझा आवडता राईट हँड बॅट्समन कोणता? विराट कोहली. ओके, IPL की टेस्ट क्रिकेट? टेस्ट क्रिकेट. आवडता कोच कोणता, रामन सर की जाधव सर? जाधव सर. ओके, आणि आवडती जोडी कुठली, सचिन सेहवाग की विराट धोनी? विराट धोनी. ओके, आता एक शेवटचा खोचक प्रश्न तुला विचारती आहे. आता तर विराट आणि अनुष्का अशी एक जोडी आहे, अशा बऱ्याच जोड्या आहेत, तुला तुझ्या स्वप्नातली कुठली म्हणजे सेलिब्रिटी असेल किंवा स्वप्न सुंदरी ड्रीम गर्ल कुणी आहे का? असे तर आहेत, असतील खूप, नंतर ते नंतर फ्युचर मध्ये बघू आपण, आता पण असतील, गॅरंटी असतील कोणाला. ओके ठीक आहे, आज तुम्ही इथं वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आजच्या विशेष संवाद या कार्यक्रमात मी प्रेरणा खोत निरोप घेते, पण अशाच वेगळ्या काही गोष्टी आणि गप्पा घेऊन पुन्हा भेटणार आहोत पोलीस नामाच्या YouTube चॅनलला. तोपर्यंत धन्यवाद.